शिवसेनेची जनसंवाद यात्रा आज कोल्हापूरमध्ये पोहोचलेली आहे आणि स्वतः माझ्या सोबत आहेत श्रीकांत शिंदे जे कोल्हापुरातल्या मिसळीवरती आज ताव मारताना पाहायला मिळतात. सोबत खासदार धैर्यशील माने आहेत, माजी खासदार संजय मंडलिक आहेत आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे माजी होते ते आता शिंदे गटामध्ये खरं तर गेलेले आहेत, जाधवसाहेब देखील आहेत. खरं तर आज मिसळीवरती ताव मारून आजच्या दौऱ्याची खरं तर सुरुवात करताय. पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष करून आपण लक्ष दिल्याचं पाहायला मिळते आज कोल्हापुरात पोहोचलो. जनसंवाद दौरा जो आहे आज उत्तर महाराष्ट्राकडून जळगाव, दीव, धुळे, नगर, नाशिक आणि आता कोल्हापूर आणि सांगली. माझ्याबरोबर धैर्यशील मानेजी आहेत, आमचे राहुलजी शेवाळे आहेत, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी आहेत, माजी खासदार साहेब आहेत, मुरलीधरजी आहेत. आज हा जनसंवाद दौरा जो आहे हा तळागाळातील कार्यकर्त्यांशी एक प्रकारे संपर्क अभियान आहे. वरिष्ठ नेत्यांबरोबर आपण पदाधिकाऱ्यांबरोबर भेटत असतो, पण खालचा शाखाप्रमुख असेल, गटप्रमुख असेल, साधा शिवसैनिक असेल, या जनसंवाद यात्रेमधून ग्राउंड लेवलला काय चालू आहे, ग्राउंड लेवलला कशा प्रकारे कामं चालू आहेत, पक्ष संघटना असेल, बांधणी असेल, त्याचबरोबर सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना असतील त्या चांगल्या प्रकारे पोचत आहेत की नाही, पक्षाच्या माध्यमाने त्याच्यामध्ये किती प्रकारे कशाप्रकारे मेहनत केली जाते, कशाप्रकारे लोकांपर्यंत पोचण्यासाठी या कल्याणकारी योजना ज्या आहेत ह्या उपयोगी ठरत आहेत, तळागाळातील एकही गरजू व्यक्ती याच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा या जनसंवाद यात्रेतून होते. एकेका विधानसभेमध्ये एक दीड दोन तास जी आहे ती चर्चा, सविस्तर चर्चा, प्रत्येकाला बोलण्याचा तिथे संधी मिळते. त्याच्यामुळे काय होतं की बाबा ज्या गोष्टी आपण फक्त वरवर ऐकत असतो, ग्राउंड लेवलला एक तो सैनिक जेव्हा आपल्या नेत्याबरोबर बोलत असतो तो खूप ओपन पण होतो, आपल्या भावना तिथे व्यक्त करतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा एक तपशील, एक वेगळा अनुभव देखील आपल्याला मिळतो, तिकडचा ग्राउंड रियालिटीचा एक रिपोर्ट मिळतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत आम्ही सगळे लोक जाणार आहोत. तर मागील वेळी लोकसभेच्या दोन्ही जागा लढवल्या कोल्हापूरमध्ये, एकामध्ये त्यामध्ये यश आपल्याला मिळालेलं आहे, दुसरी जागा ती काही मतांनी त्या ठिकाणी संजय मंडलिकांना पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला. नेमकं या सगळ्याची जुळवाजुळव आता या सगळ्या दौऱ्यांच्या माध्यमातून आता होणार आहे का, कुठं नेमकं कमी पडलं ह्याची आता माहिती, या सगळ्या गोष्टीच माहिती पडणार की कुठे आपण कमी पडलो, कुठे आपल्याला लीड आहे, कुठे आपण मागे आहोत आणि काय काय गोष्टी ज्या आहेत त्या आता येणाऱ्या काळामध्ये केल्या पाहिजे. कारण की आपण जर पाहिलं असेल की गेल्या 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री मोदी असतील यांच्या नेतृत्वाखाली भरघोस काम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं. डेव्हलपमेंट काम तर झालेलंच आहे, डेव्हलपमेंट ओरिएंटेड, पण त्याचबरोबर जनकल्याणकारी योजना ह्या देखील आणण्याचं काम या सरकारने केलं. लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, या थेट ज्या आहे ह्या ग्रामीण भागातील लोकांशी कनेक्ट करणाऱ्या योजना आहेत, त्यांना लाभ देणाऱ्या योजना आहेत. कारण की असा त्यांच्याबद्दलचा विचार कधी केलाच नव्हता, एका गृहिणीबद्दलचा विचार कधी केलाच नव्हता, इथं मातेचा बहिणीचा बाबा तिला 1500 रुपये जे आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. एका मिडल क्लास असेल, लोअर मिडल क्लास असेल, मुलाची फीज असते, औषधं असतात, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या योजना आणल्या आणि ही योजना मला वाटतं एक चांगला प्रतिसाद जो आहे हा योजनेला मिळालेला. आतापर्यंत 1.25 कोटी लाभार्थी तयार झालेले, पुढच्या 30 सप्टेंबरपर्यंत हा आकडा 2.5 कोटीपेक्षा जास्त जाईल. लाडकी बहीण योजना या आगामी निवडणुकांमध्ये एक मास्टर स्ट्रोक राहील असं वाटतं या संपूर्ण निवडणूक, कारण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील महिलांचा मिळताना पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी दौरे पाहतोय अनेक नेत्यांच्या ठिकाणी, काय नेमकं वेगळं पण या सगळ्या निवडणुकीत आता सध्या पाहायला मिळतं? बघा, या योजनेला चांगला प्रतिसाद आहे महिलेंचा. खूप लोकांनी त्याच्यावरती टीका केली, खूप लोक म्हणाले का ही काय भीक आहे का. मला वाटतं ह्यांनी 2.5 वर्षामध्ये हे काय करू शकले नाही, ह्यांचं अपयश. डेव्हलपमेंटच्या जर गोष्टी केल्याच नाही, जनकल्याणकारी तर दूरच राहिल्या. स्वतः 2.5 वर्षामध्ये 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले, तर त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? आणि 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे करप्शन झालं, ज्या प्रकारे लोकांकडून वसुली करण्यात आली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या गोष्टी 2.5 वर्षामध्ये नाही झाल्या त्या 2 वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली झाल्या. डेव्हलपमेंटला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली, समृद्धी महामार्ग सारखा मोठा प्रकल्प असेल, MTHL, कोस्टल, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय असेल, शेतकऱ्यांना 6000 अनुदान असेल जे केंद्राकडून मिळतं त्यात अजून 6000, त्याचबरोबर लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल, सगळ्या घटकांचा विचार
हिते या सरकारने केला, म्हणून आता विरोधक जे आहे फक्त कुठल्याही गोष्ट घ्या आणि त्याच्यावरती राजकारण करा एवढंच ठेवलेलं आहे. तर लोकसभेमध्ये तुम्हाला जेवढ्या जागा पाहिजे होत्या तेवढ्या मिळवण्यामध्ये यश देखील आपल्याला मिळालं. कोल्हापूरच्या विशेष करून दोन्ही जागा शेवटपर्यंत त्या ठिकाणी मिळणार की नाही इथंपर्यंतची चर्चा पोहोचली होती. त्या दोन्ही जागा त्या ठिकाणी लढवल्या घेतल्या देखील. मात्र आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण जागांपैकी विधानसभेला शिवसेना म्हणून तुमची आता किती जागांचा आग्रह त्या ठिकाणी असणार आहे? गेल्या वेळच्या निवडणुकीचा विचार केलेला आत्ताची आकडेवारी काय? शिवसेना ज्या जागा लढते त्या जागांवरती आज आढावा बैठक आहे आणि त्या जागेंवरती काय परिस्थिती आहे, कोण तिथे इच्छुक आहे, कोण कशाप्रकारे काम करतं आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा माननीय मुख्यमंत्री मोदींना देऊ आणि नंतर हे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्याच्यावरती निर्णय जो आहे हा घेतील. आणि चांगल्या प्रकारे जागा ज्या आहेत, जशा आपण कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा लढवल्या त्यातून एक जागा जिंकलो एक जागा हरलो, तशाच प्रकारे आपण विधानसभेमध्ये देखील जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या शिवसेनेच्या लढवते गेल्या अनेक वर्षापासून आणि मित्रपक्षांना एकत्र घेऊन त्या जागेचं समीकरण कसं होईल आणि कोण कुठे जिंकून येईल त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असेल ते निर्णय घेतील. तर तुम्ही राहता ठाणेमध्ये, मात्र तुम्ही मूळचे पश्चिम महाराष्ट्रातील दरेगाव. खरं तर पश्चिम महाराष्ट्रात शिंदे कुटुंबातलं कोण या आगामी निवडणुकांमध्ये आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे का पाहायला? तशी काही तसं काहीच नाही बाबा. आता ह्या पूर्ण भागाशी एक वेगळा ऋणानुबंध आहे पश्चिम महाराष्ट्राशी. साहेब देखील दरे गावात, आमचं माझं देखील बालपण जे आहे ते इथे गावामध्ये असेल गेलं असेल आणि हा पूर्ण भाग तसा खूप जवळचा आहे, लोकांशी ऋणानुबंध आहे. पण आमचे कार्यकर्ते जे आहेत, सैनिक जे आहेत, पदाधिकारी जे आहेत इकडे सक्षम आहेत नेतृत्व करण्यासाठी. त्यांना जी काही मदत लागेल ती मदत आम्ही करण्यासाठी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आणि त्यांना बळ देण्यासाठी आहोत. बाळूमामांचा आशीर्वाद देखील आज घेणार आहे. कोल्हापूरचा दौरा, आता धैर्यशील माने जसे म्हणले, कोल्हापूरचा दौरा देखील विशेष आहे कारण 7 विधानसभा मतदारसंघामध्ये आज तुमची व्हिजिट आहे. 7 जागांचा दावा करतात. मी तुम्हाला सांगितलं बघा, दावा इकडे करायसाठी आलो नाही, इथे काय परिस्थिती आहे, कशाप्रकारे कुठला कुठला पक्ष इथे लढू शकतो, कुठला स्ट्रॉंग आहे बाबा, शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी आहे, आमच्या जागा कुठल्या स्ट्रॉंग आहेत, या सगळ्यांचा आढावा जो आहे हा माननीय मुख्यमंत्री मोदींना आम्ही देणार आहोत. इथे कुठला दावा करण्यासाठी आम्ही आलो नाही. नेते जे आहेत हे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. आणि मला वाटतं बघा, जागेंविषयी एवढा काही स्ट्रेस घेण्यासाठी कारण नाही आहे. तिन्ही पक्ष जे एकत्र आलेत ते फक्त काही सत्ता मिळवण्यासाठी आले नाही, इथे एकत्र काम करण्यासाठी महाराष्ट्राचं चांगलं कसं होईल त्याच्यासाठी आमचं सरकार काम करते आणि योग्य प्रकारे जे आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जागांचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन होईल. तुम्हाला लोकसभेमध्ये पण वाटत नव्हतं की इतक्या जागा आम्ही लढू करून, तेवढ्या लढल्या आपण, कारण की आमच्यामध्ये समन्वय जे आहे, बॉन्डिंग जे आहे हे चांगलं आहे. तर विधानसभेमध्ये पण तशाच प्रकारे समन्वय साधून चांगल्या प्रकारे तिन्ही पक्षाचं सीट डिस्ट्रीब्युशन होईल आणि चांगल्या प्रकारे जागा येतील, जेणेकरून पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रावरती येईल. शेवटचाच प्रश्न घेतो, आज तुमचा इकडे दौरा असताना दुसरीकडे शरद पवार जे आहेत ते कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत, एकंदरीतच महायुतीला एक फटका बसणार आहे आज समरजित घाडगे यांच्या रूपानं, कारण ते राष्ट्रवादींच्या शरद पवारांची तुतारी जे आहे ते हातात घेत आहेत. एकंदरीत एक फटका जो येतो का आगल विधानसभा? मला वाटतं इलेक्शन झाले की काही लोक इकडून तिकडून तिकडून इकडे हे होतच असतं, हा एक नॉर्मल प्रोसिजर आहे. मला वाटतं त्याच्याकडे एवढं गंभीरतेने बघण्याची गरज नाही. कागल विधानसभेमध्ये मला वाटतं मुश्रीफ साहेब चांगलं काम त्या ठिकाणी करतात आणि कुठला फटका वगैरे मला असं वाटत नाही, कारण की इलेक्शनची प्रोसिजर आहे. इलेक्शनमध्ये काही लोक इथून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, काही त्यांच्या आमच्याकडे येतील, आमच्या त्यांच्याकडे जातील, हा विषय नॉर्मल आहे. तर हे श्रीकांत शिंदे होते, त्यांनी आताच मिसळीवरती खरं तर कोल्हापुरात ताव मांडलेला आहे. आज जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या 7 विधानसभा मतदारसंघामध्ये ते व्हिजिट देणार आहे, त्यामुळे नक्कीच आजच्या संपूर्ण दौऱ्यानंतर आजचा हा दौरा खरं तर महत्वपूर्ण मानला जातोय त्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. त्यामुळे नक्कीच या दौऱ्याच्या माध्यमातून आणखीन काय या ठिकाणी घडामोडी घडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.